पनवेल परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ, नावाशिवडी सी लिंक यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ही तिसरी मुंबई होणार असून येथील महापालिका नावाजलेली महापालिका होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या वतीने स्वराज्य या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासह अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या शानदार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ झाला. पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल येथील सुशोभीकरण केलेला वडाळे तलाव, प्राथमिक मराठी कन्याशाळेची इमारत, सुशोभीकरण केलेला जुई गावातील तलाव, अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतून पनवेल येथील मार्केट यार्ड, तक्का रोड इच्छापूर्ती गणेश मंदिर, हरिओम नगर HOC कॉलनीजवळील उभारलेला उंच जलकुंभाचा लोकार्पण, तसेच नवीन पनवेल येथे स्वराज्य या मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाकाली नगर, वाल्मिकी नगर, टपाल नाका, लक्ष्मी वसाहत येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पटेल मोहल्ला व कच्ची मोहल्ला येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास करून घरे बांधणे, नवीन पनवेल येथील आदई सर्कलजवळील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करणे, खारघर येथे शिवनेरी हे महापौरांचे निवासस्थानाचे बांधकाम करणे, कळंबोली येथे विजयदुर्ग हा प्रभाग कार्यालयाचे बांधकाम करणे, काळुंद्रे येथे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे, जुईगावामध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, पंपिंग स्टेशन बांधणे व मल प्रक्रिया केंद्र उभारणे या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रवींद्र चव्हाण, रविशेठ पाटील, माजी मंत्री राम शिंदे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते YT देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना 8व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी झालेल्या विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आपण केले याचा अतिशय आनंद होत असून याचे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांचे असे उद्गार काढले. माननीय गोपीनाथजी मुंडे यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनाही अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या रायगड जिल्ह्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनाही जन्मदिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी प्रशांत सेठ सांगत होते की अमृत 1 मध्ये आपण सहभागी होऊ शकलो, 2 मध्ये आपल्याला व्हायचं आहे. हे अमृत 1 आणि अमृत 2 या दोन्ही योजनांमध्ये प्रशांत सेठ, सगळ्यात जास्त पैसा हा केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राला दिला, सर्वात जास्त शहरं ते आपल्या महाराष्ट्रातली या अमृत योजनेमध्ये पिण्याच्या पाण्याकरता, मलनिस्सारणाकरता मोठ्या प्रमाणात हा पैसा आपल्याला मिळाला. आणि म्हणून आज पनवेलसारखं जे शहर आहे हे शहर आटोपशीर आहे. या शहराला आत्ता जर योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं, योग्य विकास केला, तर एक मुंबई झाली, दुसरी नवी मुंबई झाली, ही तिसरी मुंबई आहे. आणि पुढच्या काळामध्ये मुंबईचा विकास हा इकडेच होणार आहे, कारण ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई हे बेट आहे आणि बेटावर आता एक्सपान्शनला जागा नाही आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक शहरं जिथे समुद्र असं प्रत्येक शहर हे अशा प्रकारच्या सी ब्रिजने, हिंटरलँडला म्हणजे मेन जमिनीला जोडलं जातं आणि पुढचा सगळा विकास हा त्या भागामध्ये होतो. तीच परिस्थिती जसं आपलं नावाशेवा लिंक तयार होईल, आपलं सगळा जो काही विकास आहे तो विकास याच भागामध्ये, मग नैनाचा एरिया असेल, सिडकोचा एरिया असेल, पनवेलचा एरिया असेल, या भागामध्येच सगळा विकास आपला होणार आहे. आणि म्हणून त्याचं जर आत्तापासून नियोजन आपण केलं नाही तर एवढं मोठा एअरपोर्ट असेल आणि सगळा भकास अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायला मिळेल. पण सुदैवाने मागच्या काळामध्ये आपण नैनाचं देखील प्लॅनिंग केलं, त्याचा
पहिला DPR आपण मंजूर केला, दुसरा त्याचा अंतिम स्टेजला आपण आणला आणि त्यामुळे एक सुनियोजित अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझं नेहमीचं मत असतं की हा जो काही मुंबईच्या लगतचा परिसर आहे, या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे कठीण काम नाही आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळू शकतो. इथे फायनान्सेस उभी करण्याची एक आपली ताकद आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात ही कामं सगळी या ठिकाणी जी सुरू होत आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस हे उत्तम मुख्यमंत्री होते, यात काही दुमत नाही असे गौरवोद्गार काढले. तसेच ते जेव्हा मुख्यमंत्री होते यावेळी त्यांनी कोणतेही पक्षभेद न करता वेळोवेळी निधीचे वितरण केले. माझ्या रोहा नगरपालिकेलाही त्यांनी सातत्याने निधी देण्याचं काम केलं. अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही सुद्धा प्रशांत या ठिकाणी सांगितलं, पण योग्यरित्या काही वेळेला समन्वय करण्याची भूमिका घ्यावी लागत असते. सभागृहामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही या वेगवेगळ्या प्रश्नाच्या वरती बोलत असतो, म्हणजे आता नाही, लोकसभेमध्ये नाही, मी विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, ज्या वेळेला आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला देवेंद्रजी विधानसभेमध्ये त्यावेळेला आक्रमकपणाने बोलायचे. मग तो अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असतील, विनियोजन बिल असेल, वेगवेगळ्या खात्यांच्या वतीमध्ये अनुदानाच्या वतीमध्ये प्रश्न असेल, त्या त्याला आक्रमकपणाने देवेंद्रजी किती बोलत राहिले ते मी स्वतः अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. म्हणजे आधी ते माझ्या खात्याच्या वतीमध्ये सुद्धा कधी त्यांनी मला सोडलं नाही. पण ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी विधान परिषदेमध्ये होतो, त्यामुळे तो 4 वर्षाचा काळ तसा आमचा अतिशय चांगल्यापैकीचा झाला. आणि मी अनेक वेळेला देवेंद्रजींना सभागृहातसुद्धा बाळारामजी सांगत आलो की तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतून अजून बाहेरच पडत नाही. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्यापैकी काम केलं याचं दुमत असं काही कारण नाही. माझ्या रोहाच्या नगरपालिकेला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला, त्याचा आज आवर्जून उल्लेख यानिमित्ताने करतो आहे. ती नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, सुनील तटकरे त्या ठिकाणी नेतृत्व करतो आहे, म्हणून कधी देवेंद्रजीने माझ्या नगरपालिकेला निधी देण्याच्या वतीमध्ये जराही कधी कमतरता भासून दिली नाही. तसेच रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नवी मुंबईच्या इमारतीपेक्षा मोठी सर्वोत्कृष्ट प्रशासकीय इमारत पनवेल महापालिकेची असेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच खारघरमधील पांडव काड्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन केले. आणि नवी मुंबई विमानतळ सुरू होईल त्यावेळी परदेशी पाहुण्यांसाठी VIP गेस्ट हाऊस व्हावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करीत असल्याची माहिती दिली. आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे त्यामध्ये स्वराज्य आपली प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे. अनेकदा आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की शासनाच्या या इमारतींवर इतका खर्च का होत असतो, पण खऱ्या अर्थानं शासनाच्या इमारतींवर खर्च यासाठी, कारण ही इमारत खऱ्या अर्थानं लोकांसाठीच उपयुक्त ठरणार आहे. महानगरपालिकेच्या विविध ज्या काही योजना असतात या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी एक सुसज्ज अशी वास्तू ही निश्चितपणाने गरजेची असते. मगाशी खरं तर महापौर चौतमलताई बोलताना बोलल्या की नवी मुंबईला साजेशी अशी इमारत आपण बांधू, पण मला या ठिकाणी रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून म्हणावं असं वाटतं की त्याला साजेशी नाही तर त्याच्यापेक्षा अधिक चांगली इमारत निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण बांधू शकू. सर्वात उत्कृष्ट अशी इमारत ही निश्चितपणाने आपल्या पनवेल महानगरपालिकेची इमारत असेल. या व्यतिरिक्त क्रिकेटसाठी एक केंद्र आपण या ठिकाणी उभं करत आहात, तलावाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे, त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे, अनेक योजनांचं सुद्धा या निमित्ताने आपण भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. पण मला काही दिवसांपासून काही महिन्यांपासूनचे प्रयत्न सुरू होते, या राज्याची एक राज्यमंत्री म्हणून आणि पर्यटन विभागाची राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संधी मिळत आहे. आपण सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश केला, पण मला नेहमीच असं वाटत होतं की पांडवकडासारखं एक अतिशय चांगलं असं पर्यटन स्थळ आपल्या या हद्दीमध्ये उपलब्ध आहे आणि मधल्या कालावधीमध्ये सिडकोच्या माध्यमातून इरिगेशन असेल आणि वन विभाग असेल, फॉरेस्ट विभाग असेल, या माध्यमातून एक त्याचा चांगलासा आराखडा आपण तयार करण्याचं काम हे केलेलं आहे. कारण आज जर बघितलं तर रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण त्याचबरोबर पर्यटन जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि अशा वेळेला इतर तालुक्यामध्ये अलिबाग असेल, श्रीवर्धन असेल, मुरुड असेल, इथं पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. आज उरणमध्ये आपल्याला घारापुरी आहे, महाडमध्ये आपल्या राजधानी रायगड किल्ला त्या ठिकाणी आहे. आणि हे सर्व असताना
पनवेल आणि या लगतच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जरीही शहर असलं, महानगरपालिकेचं क्षेत्र असलं, तरी इथं सुद्धा एक पर्यटनाचं ठिकाण असावं या दृष्टिकोनातून आपण तो आराखडा तयार करत आहोत आणि उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ त्या निमित्ताने निश्चितपणे आपण पुढच्या कालावधीमध्ये करत आहोत. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की राज्यातील सर्वात तरुण असलेली ही महापालिका देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने झाली. त्यानुसार विकासाच्या दृष्टीने काम करत असताना महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासावर विशेषत्वाने प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन केले आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. सिडकोच्या सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या असून त्यांचा विकास करण्यासाठी महापालिका तयार आहे, मात्र ते विकसित करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे देखील त्यांनी सांगितले. तसेच सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण पुढे गेलो तर ही महापालिका निश्चितपणे पुढे जाऊ शकते आणि ती नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. वेगवेगळ्या पद्धतीनं या महापालिकेच्या माध्यमातून लोकांची विकास कामं करायची आहेत तर टॅक्स हा दिला गेलाच पाहिजे. दुर्दैव आमचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जी भूमिका घेतली जायला पाहिजे होती ती सुरुवातीच्या काळामध्ये घेतली गेली नाही आणि त्यामुळे काही अंशी एक प्रशासन आणि डिस्प्यूट तयार झाला. साहेब आपली माफी मागतो की त्या दृष्टिकोनातून काही कटू अशा पद्धतीची पावलं उचलली गेली, पण निश्चितपणानं गणेश देशमुख साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेन की वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं यांना आता जी सुरुवात झालेली आहे. महापालिका महापौर असतील डॉक्टर कविता चोतमन, स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी यापूर्वीचा कुठलाही राजकीय अनुभव नाही पण त्यांनी या दृष्टिकोनातून नेतृत्व केलंय. सभागृह नेते आहेत, सर्व महापालिकेचे नगरसेवक नगरसेविका यांच्या या सहकार्यानं आज विविध विकास कामांना सुरुवात झाल्या आहे. प्रचंड प्रमाणामध्ये ही सगळी कामं होत आहेत तर याच्यासाठी निधीसुद्धा लागणार आहे. एकीकडे टॅक्सच्या संदर्भामधला एक विषय आहे तर GST बाबतीमधला उल्लेख त्यांनी केला की GST अनुदानातला फरक आहे, या बाबतीत सुद्धा सन्माननीय अदितीताई या दृष्टिकोनातून आपण पुढाकार घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. पण त्याचबरोबरीनं टॅक्सच्या बाबतीमध्ये आता मुंबईसारखी महापालिका ही प्रति अतिश्रीमंत महापालिका आहे, त्या महापालिकेची आणि आमची जी आता सगळ्यात आम्ही आता 6व्या वर्षामधलं असलेलं बाळ आणि मुंबई महापालिका स्वातंत्र्यापूर्वीची तर याची तुलनाच होऊ शकणार नाही. प्रचंड पैसा हजारो कोटींचा त्यांचा FD आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवावरती त्यांचा 500 square feet टॅक्स माफ केला. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या एकाही महापालिकेनं टॅक्स माफ केलेला नाही. पण त्याच्याच बरोबरीनं सिडकोच्या ज्या वसाहती आहेत या सिडकोच्या वसाहतीमध्ये आता महापालिका टॅक्स लावणारच, पण त्याचबरोबरीनं सिडको ही सर्व्हिस चार्जेस घेते. महापालिकेनं ठराव केला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये की हा सर्व्हिस चार्ज जो सिडको वसूल करते जर कायद्यानं त्यांना घ्यावा लागत असेल तर तो वे ऑफ करावा. तो वे ऑफ नाही करता येत तर महापालिका त्यांच्या वतीनं तो भरायला तयार आहे. याच्यासाठीचं सुद्धा निवेदन म्हणजे नगर महापालिकेच्या ठरावासहित शासनाकडे गेले. मी सन्माननीय पालकमंत्री महोदयांना ही विनंती करेन की या दृष्टिकोनातून आपण यासाठी पुढाकार घेऊन या बाबतीमध्ये पनवेल महापालिका हद्दीतल्या या सर्व नागरिकांना दिलासा द्यावा.